नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन. कांदा उत्पादकांना देशोधडीला लावून आपलं केंद्र सरकार कांदा निर्यातीतून बक्कळ पैसा कमवणार आहे. सरकारनं बांगलादेश आणि UAEला NCL अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या सहकारी संस्थेच्या माध्यमातून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. पण NCLकडं कांदा खरेदीपासून ते निर्यातीपर्यंतची यंत्रणाच उपलब्ध नाही आहे. त्यामुळं NCL व्यापारी आणि निर्यातदारांच्या मार्फत कांदा खरेदी करणार आहे अशी माहिती आहे. आणि विशेष म्हणजे जो कोणी कमीत कमी भावात कांदा देईल त्याच्याकडून कांदा खरेदी होणार आहे, आणि जो कोणी आयातदार जास्तीत जास्त भावात कांदा खरेदी करेल त्यांना निर्यात करणार आहे अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच काय तर कांदा निर्यातीतून NCL अर्थात आपलं केंद्र सरकार चांगला नफा कमवणार आहे. नुकतंच NCLनं काही निर्यातदारांशी एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये NCLने कांदा निर्यातीबाबतचे काही खुलासे केले आणि या खुलाशामधूनच ही माहिती पुढे आली आहे. आता आपल्याला माहितच आहे की केंद्र सरकारनं बांगलादेश आणि UAEला कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे, म्हणजेच कोटा दिला आहे. बांगलादेशला 50,000 टन आणि UAEला 14,000 टन कांदा निर्यात होणार आहे. आता ही निर्यात जर खुल्या पद्धतीनं झाली असती तर आपल्या खुल्या बाजारामध्ये सुद्धा कांदा दराला काहीसा आधार मिळाला असता. आता अपेक्षेप्रमाणे भाव वाढले नसते हे मान्य आहे, परंतु जर खुल्या बाजारातून थेट निर्यात झाली असती, म्हणजेच निर्यातदारांकडून थेट निर्यात झाली असती, तर बाजारामध्ये याचा काहीसा आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून आला असता. पण सरकारनं काय केलं तर सरकारनं NCLला निर्यातीमध्ये ढकललं, म्हणजेच NCLच्या माध्यमातून ही निर्यात होणार आहे. आता NCL खुल्या बाजारामध्ये कांद्याचे भाव वाढणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि NCLने आता जो काही खुलासा केला किंवा NCLच्या निर्यातीबाबत जे काही खुलासे पुढे येत आहेत यातून हे सुद्धा स्पष्ट होत आहे. आता सरकारनं NCLच्या माध्यमातून ही निर्यात होणार हे स्पष्ट केलं, पण NCLकडं कांदा खरेदीपासून तर निर्यातीपर्यंत जी जी काही प्रक्रिया राबवायची आहे त्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही आहे. मनुष्यबळापासून लॉजिस्टिक आणि इतर ज्या काही घडामोडींसाठी मनुष्यबळ लागतं किंवा जी काही प्रक्रिया केली जाते त्याची व्यवस्था सध्या NCLकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळं निर्यात प्रक्रिया राबवण्यासाठी आता NCL पुढाकार घेताना दिसत आहे. आणि नुकतंच NCL आणि तसंच निर्यातदार असोसिएशनची एक बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीमध्ये NCLने काही खुलासे केले, म्हणजेच निर्यातीबाबतची काही प्रक्रिया उघड केली आहे. काही निर्यातदारांनी सांगितलं की NCL हे व्यापारी आणि निर्यातदारांकडून कांदा खरेदी करणार आहे, पण निर्यात होणार आहे ती NCLच्या मार्फतच. म्हणजेच व्यापारी आणि निर्यातदार यांचा जो काही रोल असेल किंवा भूमिका असेल तर ती फक्त NCLला कांदा पुरवण्यापुरती असू शकते. आणि NCLने बैठकीमध्ये हे सुद्धा स्पष्ट केल्याचं सांगितलं गेलं की जो कोणी निर्यातदार किंवा व्यापारी कमीत कमी भावामध्ये कांदा देईल त्यांच्याकडूनच कांदा खरेदी केला जाईल. म्हणजेच NCLला कांदा देणाऱ्यांमध्ये जे कोणी व्यापारी किंवा निर्यातदार कमीत कमी भावात कांदा देईल त्यांचाच कांदा आधी NCL खरेदी करणार आहे. आणि निर्यातीच्या बाजूनं NCLने असंही खुलासा केल्याचं सांगितलं गेलं आहे की बांगलादेश आणि UAEमधले जे कोणी आयातदार जास्तीत जास्त भावात कांदा खरेदी करेल त्यांनाच निर्यात केली जाणार आहे, म्हणजेच त्या देशांमधील त्याच आयातदारांना कांदा दिला जाईल, निर्यात केली जाईल. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की NCL देशांतर्गत कांद्याचे बाजार दबावातच कसे राहील याची तजवीज आतासुद्धा करते. आता जर कमीत कमी भावातला कांदा खरेदी केला जाणार असेल किंवा NCL असं बोलून दाखवतं तर आपल्याला हे कळतंच की NCLला खुल्या बाजारातले कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाही, ते दबावातच ठेवायचे आहेत. आणि दुसरीकडे मात्र जो कोणी आयातदार जास्तीत जास्त कांद्याला भाव देईल त्याला NCL कांदा देणार आहे. म्हणजेच एकतर आपल्याकडून कमी भावात खरेदी आणि दुसरीकडे जास्त भावात निर्यात, म्हणजेच NCLला कांदा निर्यातीमधून मोठ्या प्रमाणात नफा राहील हे तर उघडच आहे. खरं तर या कांदा निर्यातीमधून जो काही नफा मिळेल या नफ्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा व्हायला पाहिजे, कारण निर्यात होणारा कांदा शेवटी हा शेतकरीच उत्पादित करणार आहे. पण NCL म्हणजेच थेट केंद्र सरकार निर्यातीमधून सुद्धा शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव कसा मिळणार नाही, म्हणजेच कांद्याचे भाव दबावतच कसे राहील याची सगळी तजवीज करते आणि त्यासाठी कोणत्याही थराला सरकार जायला तयार असल्याचं आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे. आता निर्यातदार सुद्धा आपल्याला बोलताना दिसत आहेत की केंद्र सरकारनं बांगलादेश आणि UAEला जो काही निर्यातीचा कोटा ठरवून दिला त्या कोट्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या निर्यातदारांना वेगवेगळा कोटा द्यायला हवा होता. म्हणजे थोडक्यात काय तर खाजगी निर्यातदारांच्या मार्फत ही निर्यात व्हायला पाहिजे होती. असं झालं असतं तर बाजारामधून म्हणजे शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी केला गेला असता आणि निर्यातदारांनी खरेदी करताना कदाचित शेतकऱ्यांच्या कांद्याचे भावसुद्धा वाढले असते. पण NCL जी काही प्रक्रिया राबवते ही प्रक्रिया निर्यातीमुळे सुद्धा कांद्याचे भाव वाढणार नाहीत याचीच काळजी घेण्यासाठी राबवली जाते की काय अशी शंकासुद्धा उपस्थित केली जाते. आणि विशेष म्हणजे आपलं NCL म्हणजेच केंद्र सरकार या निर्यातीतून फायदासुद्धा कमवणार आहे. आता एकूणच या सगळ्या माहितीबद्दल किंवा जी काही घडामोडी पुढे येतात याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यामुळे आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.